वेलकम टू माय चॅनल स्टडी बेस्ट। तर आज आपण बघणार आहे 10th स्टँडर्डचा इंग्लिशचा ब्रिज कोर्स डे 38। तर ऑलरेडी मी डे 1 to 37 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तसेच टेस्ट 1 आणि टेस्ट 2 पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे। टेस्ट 3ची आणखीन वेबसाईटवर आलेली नाही आहे, वेबसाईटवर टेस्ट 3 आल्यानंतर लवकरच ती पण अपलोड करण्यात येईल। तर आत्ता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार डे 38 आपल्या PDFमध्ये ओळखण्यासाठी येलो स्टेटमेंट 17 ॲक्टिव्हिटी नंबर 2 हे आपलं डे 38 आहे। त्या अगोदर सर्वात पहिल्यांदा लर्निंग ॲक्टिव्हिटी दिली आहे, ती तुम्हाला लर्न करायची आहे। त्यामध्ये तुम्हाला कशा प्रकारचे क्वेश्चन्स आहेत ते कळतील, त्यावरून आपल्याला प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी सॉल्व्ह करायची आहे। तर प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटीमधला क्वेश्चन काय डायरेक्ट सांगतो, प्रिपेअर इंटरव्ह्यू क्वेश्चन्स फॉर द इंटरव्ह्यू गिव्हन बिलो। आता खाली 3 इंटरव्ह्यू दिलेले आहेत, त्या 3 इंटरव्ह्यूचे आपल्याला क्वेश्चन्स काय विचारायचे ते लिहायचे आहेत फक्त आपल्याला। पहिला आहे टॉपिक इंटरव्ह्यू फॉर द पोस्ट ऑफ सेल्स मॅनेजर, दुसरा आहे इंटरव्ह्यू ऑफ द डॉक्टर ऑन हेल्थ अवेअरनेस, तिसरा आहे इंटरव्ह्यू ऑफ द एज्युकेशन मिनिस्टर इन द ऑनलाईन स्कूलिंग अँड करंट एज्युकेशन सिस्टम ऑफ द स्टेट। तर प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला काही क्वेश्चन्स करायचे, 7, 8, 10 क्वेश्चन तुम्हाला जेवढे पॉसिबल आहेत तेवढे। आता सर्वात पहिल्यांदा पाहूया आपण फर्स्टचा आन्सर। फर्स्ट काय होतं आपलं, इंटरव्ह्यू फॉर पोस्ट ऑफ सेल्स मॅनेजर। त्याचे क्वेश्चन पहा पहिल्यांदा, व्हाट आपण काय इंटरव्ह्यूमध्ये विचारणार, पहिले 10 क्वेश्चन्स काढले आहेत ते पहा। व्हॉट इज युअर एज्युकेशनल बॅकग्राऊंड, एक्सप्लेन युअर एक्सपिरियन्स विथ सेल्स मॅनेजमेंट, हाऊ विल यू अप्रोच डिफरंट पर्सनॅलिटीज ऑन युअर टीम, व्हाय डू यू वॉन्ट टू द सेल्स मॅनेजर पोझिशन, व्हाय शूड वी चूज यू, व्हॉट डू यू डू लाईक मोस्ट अबाउट सेल्स, Describe your selling style, what do you dislike most about sale, how would you manage a team and manage your schedule, what is the greatest success you have had with sales। तर अशा प्रकारचे आपण वेरियस क्वेश्चन इंटरव्ह्यू फॉर सेल्स पोस्ट ऑफ सेल्स मॅनेजरला विचारू शकतो। त्यानंतर आहे दुसरा क्वेश्चन, जो होता दुसरा होता इंटरव्ह्यू ऑफ डॉक्टर ऑन हेल्थ अवेअरनेस। तर त्यासाठी क्वेश्चन पहा, what do you suggest to keep our body fit, how can we maintain our body, what do you want to give message to people about health, which exercises should we do to keep ourselves maintained, what diet should we take, which precautions should we take in this COVID situations। त्यानंतर, can you guide us about an ideal daily routine to maintain body fit, which symptoms we should not ignore nowadays, what do you want to tell people who are suffering from corona, which message do you want to give to the people in the pandemic situation। तर हे होतं आपला सेकंड जो इंटरव्ह्यू असेल तर त्यासाठी क्वेश्चन। त्यानंतर आपण पाहणार थर्ड काय होतं आपलं, इंटरव्ह्यू ऑफ एज्युकेशन मिनिस्टर ऑन ऑनलाईन स्कूलिंग अँड करंट एज्युकेशन सिस्टम ऑफ द स्टेट। तर यावर रिलेटेड क्वेश्चन्स आहेत, 8 क्वेश्चन्स मी तयार केले आहेत पहा। पहिला आहे क्वेश्चन, व्हॉट डू यू थिंक अबाउट एज्युकेशन सिस्टम इन पॅनेडिक सिच्युएशन, डू ऑनलाईन टीचिंग रिअली वर्क्स, डू यू फाईंड एनी अदर वेज दॅन ऑनलाईन टीचिंग टू टीच स्टुडंट, व्हॉट इज युअर प्लॅन अबाउट द स्टुडंट्स हू आर नॉट इन द स्ट्रीम ऑफ ऑनलाईन, आर यू गोईंग टू रिवाइज द सिलेबस, What is your opinion about SSC and HSC offline exams, which evaluation pattern is better in this condition, what is your opinion about the evaluation of these students who are out of online education। तर अशा प्रकारे हे आपण जे इंटरव्ह्यू असेल त्यासाठी रिलेटेड क्वेश्चन्स आपण विचारू शकतो अशा प्रकारे। तर अशा प्रकारे हा व्हिडिओ इथे संपतो। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, काही क्वेरी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।